गणेशोत्सवादरम्यान शहरातील प्रमुख मार्ग वाहतुकीसाठी बंद असले तरी रात्र बस सेवेच्या माध्यमातून मिळालेल्या उत्पन्नामुळे आणि महापालिका शहरात आलेल्या आधार सरासरी उत्पन्न कायम राहिले पीएमपी सेवेतून सात दिवसात साठ लाख रुपयांचं अतिरिक्त उत्पन्न मिळालंय शिवाजी रस्त्यावरून पीएमपी बसच्या दररोज पंधराशे ते दोन हजार फेऱ्या होतात मात्र गणेश उत्सवात या रस्त्यावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती परिणामी कात्रस धनकवडी बिब्बेवाडी अप्पर इंदिरानगर सहकारनगर पद्मावती स्वारगेट पिंपळे निलक खडकी आदी मार्गांवरील वाहतूक विस्कळीत झाली होती तसेच मध्य भागातील अनेक रस्ते बंद होते तर काही ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली होती त्यामुळे विद्यार्थी ज्येष्ठ नागरिकांनी कष्टकऱ्यांचे हाल झालेत मात्र नाशिक फाटा तळेगाव दाभाडे तळेगाव ढमढेरे राजगुरुनगर मावळ घोटावडे भुगाव मुळशी निगडी सासवड आदी भागांमधनं गणेशोत्सवासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या वाढल्यामुळे पीएमपीला चांगले उत्पन्न मिळालं आहे